तालुका सरपंच परिषद ही कल्पना विठ्ठलराव चाचकर साहेबांच्या कल्पना असल्यामुळे त्यांनी मला पाटोदा, हिवरे बाजार, राळेगण शिंदी ह्या तिन्ही चारी ठिकाणी जाऊन आम्ही भेटी देऊन आलो. प्रत्यक्ष सगळ्यांची चर्चा झाली. मग ते म्हणे, बाळासाहेब आता आपल्याला अकोला तालुक्यात हा कार्यक्रम करायला काही अडचण नाही, तो आपण सर्व सरपंचांना भेटून आणि हा कार्यक्रम करायचा आहे. तर सर्व सरपंचांना अकोला तालुक्यातील सर्वांना विनंती आहे का सर्वांनी ह्या कार्यक्रमाला यावी, हा कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आपलं आपलं गाव सुधरावा याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. कामं कसे केली जातात, कोणत्या पद्धतीनं आणलीत, अशा पद्धतीनं हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी भास्करराव पेरे, लंकेश साहेब आणि अण्णा हजारे साहेब हे ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तो आपण सर्वांनी मिळून याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. सुरुवात आदर्श गाव संकल्पनेमधून गावांचा विकास कसा केला जातो, निधी कसा आणला जातो आणि त्याचा वापर कसा केला जातो आणि गावचा विकास कसा केला जातो या संकल्पनेतून चाचकर साहेब यांनी काही गावातील सरपंच असतील, सदस्य असतील यांना घेऊन, भास्करराव पेरे असतील, पोपटराव पवार असतील, त्यानंतर राळेगण शेतीचे अण्णासाहेब आजारी असतील, या सर्व गावांना भेटी देऊन त्या गावांमध्ये विकास कसा झालेला या सर्वांची पाहणी केली आणि त्यानुसार त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की हेच कामं आपण आपल्या तालुक्यात सुद्धा करू शकतो आणि म्हणून या संकल्पनेतून त्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रत्येक गावातील मुख्य कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन एक येत्या 5 मार्च 2023 रोजी एक भव्य परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या परिषदेमध्ये भास्करराव पेरे साहेब असतील, अण्णासाहेब हजारी असतील, निलेशराव लंके साहेब असतील, हे सर्व मार्गदर्शन करून गावांचा विकास कसा करता येतो त्या दृष्टिकोनातून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सर्व कार्यकर्ते या सर्वांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावं असं मी आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि हा कार्यक्रम कोणत्या राजकीय पक्षाचा नसून सर्व पक्षीय असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा व आपापल्या गावातील विकास कसा करता येईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपणा सर्वांना विनंती करतो. येत्या 5 मार्च रोजी अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय विठ्ठलराव चाचकर यांच्या संकल्पनेतून जो एक मेळावा घेण्यात येत आहे, या मेळाव्यासाठी या अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच, उपसरपंच मेंबर आणि त्या गावातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. या मेळाव्यासाठी आपल्या नगर जिल्ह्यातील अण्णा हजारेसारखे पद्मश्री विजेते आणि ज्यांनी आदर्श गाव राळेगण सिद्धी हे केलं ते अण्णा हजारे आणि भास्करराव पेरे औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा हे गाव त्यांनी आदर्श गाव तयार केलं, या दोन्ही व्यक्तींचं मार्गदर्शन आपणाला लाभणार आहे. या ग्रामपंचायतींना जो निधी येतो तो निधी कशा पद्धतीनं वापरायचा, त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करून घेऊन गावचा विकास कसा करायचा या संदर्भात हे दोन्ही प्रमुख वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी करोनामध्ये जे काम केलं, करोनाचं जे काम केलं त्याची दखल सगळ्या जगाने घेतली असे आपल्या पारनेर तालुक्याचे आमदार लंकेसाहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि मेंबर लोक तसेच गावातील कार्यकर्त्यांनी यावं आणि या सर्व मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि या मिळणाऱ्या माहितीचा उपयोग आपल्या गावच्या विकासासाठी करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. थांबतो. येत्या 5 मार्च रोजी अकोले तालुक्यामध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आदरणीय चाचकर साहेब यांनी अतिशय स्तुत्य उपक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्यांनी
खूप अथक परिश्रम घेऊन आणि सर्व अभ्यास करून अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला कोणत्या प्रकारचा निधी येतो सर्वांनाच काही माहिती असतं असं नाही आहे. आणि मग ज्या ठिकाणी आदर्श ग्रामपंचायत निर्माण झालेल्या आहेत अशा आदर्श ग्रामपंचायतींना त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जो अनुभव त्यांनी घेतला तर ह्या ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे असे अनुभवी तज्ज्ञ म्हणजे उदाहरणार्थ भास्करावजी पेरे साहेब असतील, अण्णा हजारे साहेब असतील, निलेशराव लंके साहेब असतील, या व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये लाभणार आहे. आणि याचा सर्वच ग्रामपंचायतचे सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर किंवा ज्या ठिकाणी कोणीतरी सामाजिक कार्यकर्ते असतील अशा व्यक्तींनी याचा जर लाभ घेतला तर नक्कीच आपल्या अकोले तालुक्याचा विकास होईल असं मला वाटतं. त्यानिमित्ताने मी सर्वांना आवाहन करेल, सर्वच ग्रामपंचायतला अकोले तालुक्यातील 146 ग्रामपंचायतला मी आवाहन करेल की खरोखर अशा कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.